हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर इथेच आलेलं आहे डेकोरेशन बाळाच्या वाढदिवसाचं. तर काही जणांचं कन्फ्युजन झालं होतं की बारसं कोणाचं होतं आणि वाढदिवस कोणाचा होता. तर भाऊच्या बाळाचंच बारसंसुद्धा होतं आणि वाढदिवससुद्धा होता. तर बारसं जे आहे तर ते आम्ही 16 तारखेला केलेलं होतं आणि बर्थडे जो आहे तर तो 17 तारखेला होता. तर हा व्हिडिओ आहे 17 तारखेचा, म्हणजेच वाढदिवसा दिवशीचा. आणि बिर्याणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आत्तापर्यंत. भाऊ आमचा एक्सपर्ट आहे स्वयंपाकामध्ये आणि वहिनी आमची एक्सपर्ट आहे डेकोरेशन करण्यामध्ये. तर तिचं चाललेलं आहे डेकोरेशन करणं आणि मदतीला, म्हणजे तिनेच कोणाला येऊ दिलं नाही खाली, कारण तिला सरप्राईज द्यायचं होतं सर्वांना, त्यामुळे तिने कोणाला खाली जास्त येऊ दिलं नाही आणि तिने एकटीनेच हे डेकोरेशन केलं. परत थोड्या वेळाने आम्ही उशीर व्हायला लागला म्हणून फुगे वगैरे फुलवायला गेलो होतो तिला मदतीला. बस तितकीच मदत केली, पण जी पण आयडिया आणि जे पण डोकं लावलेलं आहे तर तिने तिच्या मनानेच ते केलेलं आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याच जणांचा प्रश्न होता की वहिनी काय करते तुमची. तर वहिनी माझी भारती हॉस्पिटलला लॅब टेक्निशियन आहे आणि सध्या तिला कोविडची ड्युटी लागलेली आहे. जर तिची क्लिप वगैरे मिळाली तर मी ती नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. आणि तेच मग ती हॉस्पिटलमधून आल्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग लागली होती ह्या कामाला, कारण तिला बिलकुल सुट्टी नाही आहे. कारण या अशा काळामध्ये तर बिलकुलच सुट्टी वगैरे मिळाली नाही तिला. तर एकच दिवस घरी होती ती बारशाच्या दिवशी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग ड्युटी करून आल्यानंतर तिने हे डेकोरेशन वगैरे केलं आणि भाऊने बिर्याणी वगैरे केली. तर खरं ते दोघं जर असले ना कोणत्याही कार्यक्रमात तर बराचसा भाग कामाचा हलका होतो आपला. इवन सोनूच्या पहिल्या बर्थडेला वगैरे पण डेकोरेशन त्याच्या मामेनेच केलेलं होतं, तर खूप छान जमतं तिला ते. तर इथे चाललं आहे तिचं डेकोरेशन वगैरे करणं आणि आमचा चालला होता नट्टाफट्टा. तर आम्ही वरच्या घरामध्ये होतो आणि वरती खालती घर आहे, खालती 3 रूम आहेत, वरती 3 रूम आहेत. तर आम्ही वरच्या घरामध्ये होतो आणि बर्थडे खालच्या घरामध्ये होता. तर हे घर पहिलं रेंटने दिलेलं होतं आम्ही आणि आता हे खालीच असतं. तर याचं थोडंसं रिनोव्हेशनचं काम करून घेतलेलं आहे, कारण मम्मी ते आता इथे खालती शिफ्ट होणार आहेत त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे हे जे घर आहे खालचं तर ते मोकळंच आहे, त्यामुळे आम्ही म्हटलं की मोकळ्या घरातच करूयात, कारण मग पोरांना मस्त मजा करायला मिळते. थोडीशी जागा ऐसपैस असली की त्यामुळे खालच्या घरामध्ये ही सजावट वगैरे केली आणि परत मग जेवण वगैरे करायला सगळे वरतीच गेलो होतो आम्ही. तर बघा आता मी कशी दिसते ते. तर एकंदरीत हा ड्रेस मला बर्थडेला घेतलेला होता सोनीच्या पप्पांनी, पण मी तुम्हाला दाखवलं नाही कारण मी या आजच्या दिवसासाठी तो ठेवून दिलेला होता. त्यांनी मला माझ्या बर्थडे दिवशीच हा गिफ्ट केलेला होता, पण मला तो त्या दिवशी नव्हता घालायचा. सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं, कारण काही हे असं काही ना मी पहिलं कधी घातलेलं नाही आहे आणि सोनीच्या पप्पांनी मला गिफ्ट दिलं होतं. तर सगळ्यांनाच मला हे आजच्याच दिवशी दाखवायचं होतं, म्हणजे माझ्या घरच्यांना वगैरे. तर त्यामुळे मी हा ड्रेस जो आहे तर तो आयुषच्या बर्थडेला घातलेला होता. तर आली आहे मी आता खालच्या घरामध्ये आणि सजावट वगैरे पूर्ण झाली, इथे तयारी वगैरे चालू आहे आणि सगळे घरातलेच आहोत आम्ही. तर हा जो बाळाला घेऊन उभा आहे तो आहे माझा मामा, हा आहे भाऊ आणि त्यानंतर खालती मम्मी, आत्याचा मुलगा आहे एक माझ्या आणि छोटी मामी. बस इतकेच लोक आम्ही होतो आणि घरातलीच मुलं आहेत ही, प्रत्येकाची 2-2 म्हटलं तरी 5-6 जण होतात. तर आत्याच्या मुलाची 2 मुलं आणि हा सिद्धांत, मनू, परत सोनू असे मिळून हे 5-6 जण होते फक्त आणि आम्ही मोठे 5-6 जण. बस इतक्याच लोकांमध्ये आम्ही बर्थडे छोटासा छान सेलिब्रेट केला. तर डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथं सोनूची एक्साइटमेंट केक पाहण्यासाठी आणि तोही सारखा म्हणत होता की आयुषसोबत माझाही बर्थडे आहे म्हणून. तर हा भाऊच्या मित्राने केक बनवून पाठवलेला होता, ते घरीच बनवतात. तर घरच्या घरीच इतका सुंदर केक बनवून पाठवलेला होता, कारण
बरंच म्हणजे लॉकडाऊन इकडे चालू झालेला आहे, त्यामुळे केक वगैरे मिळणं बंद झालेलं होतं. तर त्याच्या मित्राने बनवून आणलेला होता आणि खूप टेस्टला सुद्धा खूप सुंदर होता केक. चॉकलेट फ्लेवर होता आणि डेकोरेशन सुद्धा ब्ल्यू झालेलं होतं आणि केक सुद्धा ब्ल्यू झालेला होता. पण खरंच खूप सुंदर असा केक होता. थोडासा तो गाडीवरतून आणताना सरकला होता त्याच्या जागेवरून, त्यामुळे थोडासा मेसी झाला आहे खालच्या साईडला. तर हे आहे बाळ आमचं, आणि बाळ खूप झोपेला आलेलं होतं त्यामुळे खूप रडला तो त्या दिवशी, पण खूप छान दिसत होता. तर इथं पोरांची चाललेली आहे, वाट बघणं चाललेलं आहे कधी केक कट होतोय ते बघतायत ते. तर आता औक्षण करून घेतो आम्ही, आणि औक्षण करून घेतल्यानंतर केक कट केला आणि त्यानंतर लगेच झोपून गेलं होतं बाळ, कारण खरंच खूप कंटाळला होता तो. आणि जेवण वगैरे झालेलं होतं ना त्याचं, त्यामुळे त्याला आलेली होती झोप. तर लवकर जेवला त्यामुळे झोप यायला लागली होती त्याला, त्यामुळे थोडीशी रडारड इथे चालू आहे. आणि आमच्याच सगळ्यांचा इतका सारा गोंधळ घरामध्ये चालू होता, त्यामुळे मी बाकीचा जो बॅकग्राऊंडचा आवाज आहे तर तो पूर्ण बंद करून टाकला, कारण कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय तर त्याच्यामध्ये काहीच कळत नाहीये. त्याचं रडणंच चालू आहे अजूनही, आणि थोड्या वेळाने झाला होता शांत खरं तर, पण या वेळेला त्याला खूप रडायला आलं होतं आणि वाटत होतं की झोपवावं मला कोणीतरी. तर सोनूची गडबड लुडबड चालूच आहे इथे, कारण त्याला पण तिथे बसायचं होतं आणि तो म्हणायचा की माझा पण बर्थडे म्हणून. तर ही आहे माझी मम्मी, आणि मम्मीची तब्येत बरी नव्हती त्या दिवशी, म्हणजे तिला तिने वॅक्सिन घेतलेलं आहे, जे आपलं कोविडचं वॅक्सिन आहे तर ते घेतलेलं आहे. आणि कोविडचं वॅक्सिन घेतल्यानंतर ना आजार पण आल्यासारखंच होतं आहे थोडंसं. तर तिलाही तसंच झालं आहे, म्हणजे पूर्ण असं कणकण वगैरे आल्यासारखी झालेली आहे, डोकं वगैरे पण दुखत होतं. पण काही करू शकत नाही, कारण इलाज त्याच्यावरती काहीच करायचा नाही आहे, बस आपलं त्यांनी जे पेनकिलर वगैरे दिलेले आहेत तर तेच खायचे आहेत. आणि ताप वगैरे पण येतो वॅक्सिन घेतल्यानंतर, आणि तिला त्याचाच त्रास व्हायला लागलेला होता. तरी पण ती उठून बसली होती, कारण बाळाचा पहिला बर्थडे आहे आणि झोपून कसं राहायचं म्हणून. तर त्यामुळे ती थोडीशी रेडी वगैरे झाली नव्हती, आई अशीच आलेली होती. आणि या आहेत मामी, छोट्या मामी. तर थोड्या वेळापूर्वी ना त्या बाळाला थोडंसं ओरडून बोलल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचा राग आला होता त्याला, आणि बरोबर लक्षात ठेवतो तो की कोण काय बोलले किंवा काय. तर त्या थोडंसं ओरडून बोलल्यामुळे त्यांचा राग आला होता आणि त्यांच्या तोंडाकडेच बघत नव्हतं बाळ किती वेळ झालं. तर त्याचंच आम्हाला हसू येत होतं की त्यांनी किती वेळ झाले लक्षात ठेवलं ते म्हणून. तर आता आम्ही औक्षण करून घेतो सगळ्या जणी, म्हणजे पाच जणी तरी. आणि मनूसुद्धा माहिती नाही आहे बऱ्याच जणांना. तर भाऊला माझ्या दोन मुलं आहेत, तर
हा भाऊचाच मुलगा आहे आणि याच्या अगोदर एक मुलगी आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये जे आपण कमेंट येतात तर त्याचं उत्तर मी या व्हिडिओ मध्ये द्यायचा प्रयत्न करते तुम्हाला आणि मनु सुद्धा दाखवते मी तुम्हाला, म्हणजे भाऊची मुलगी जी आहे पहिली ती. ही आहे सई आणि ही माझ्या आत्याच्या मुलाची मुलगी आहे. तर जो मागे उभा आहे मोबाईल घेऊन थांबलेला तर तो माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि त्याची ही मुलगी आहे. तर त्याची पण मेसेज वगैरे आलेल्या नव्हत्या, तो ही मुलांना घेऊन आलेला होता फक्त. आणि असंही जास्त लोक गोळा करायची नव्हतीच, त्यामुळे तीही आली नाही आणि तो फक्त दोघा मुलांना घेऊन आलेला होता बर्थडेसाठी. तोही जास्त लांब नाही राहत, आमच्या घराच्या खूप जवळ आहे, त्यामुळे तो आलेला होता. बाकी कोणीच पाहुणे वगैरे नव्हते, बस छोटा मामा होता आणि तोही जवळच असतो आमच्या, त्यामुळे छोटा मामा आणि आत्याचा मुलगा बस इतकेच आले होते. तर ही आहे मनू, मनू म्हणजेच भाऊची मोठी मुलगी. तर आता करणार आहोत केक कट आणि केक करायला सोनू पण मागे लागलेलं होतं, तर मी काय केलं सगळ्याच मुलांना म्हटलं तुम्ही सगळे मिळून केक कट करा आणि टाळ्या वाजवायलाच कोणी नव्हतं लहानांपैकी, तर आम्ही मोठे टाळ्या वाजवतो आणि सगळी लहान मुलं त्यांनी केक कट केला इथे आणि झाला आता केक कट करून. आता हा केक आम्ही सगळेजण खाऊन टाकणार आहोत. केक खरंच खूप टेस्टी होता, खूप मस्त बनलेला होता आणि दुसरं काही नव्हतं, कारण बाहेरच्या कुठल्या मुलांना बोलवलेलंच नव्हतं किंवा बाहेरचे कोणी पाहुणे वगैरे पण नव्हते, त्यामुळे दुसरं काही म्हणजे चिप्स कुठे काय असलं काही ठेवलंच नाही, कारण बिर्याणी केलेली होती आणि केक तर बघू शकताय तुम्ही किती मोठा होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ताव पहिला केकवर मारला आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केली. तर चालू आहे आता आम्ही वरच्या घरात आणि बस इतकं सेलिब्रेशन करण्यापुरतंच आम्ही खाली थांबणार होतो आणि त्यानंतर आता जाणार आहोत वर. आणि हा ही क्लिप मी मुद्दामच ॲड केलेली आहे कारण 2 दिवस अगोदरच बाळ चालायला शिकलेला आहे आणि बर्थडेच्या दिवशी म्हटलं तेवढी क्लिप तरी घ्यावी म्हणून, त्याला चालायला मी इथे बोलवती आहे माझ्याकडे ये म्हणून, तर तो चालायला लागलेला आहे नुकताच आणि आत्ताशी कुठं फ्रेश झालेला आहे तो, तिकडे खूप रडला पण इथे एकटा ठेवल्यानंतर इथे चांगलाच खेळायला लागलेला होता आणि छान चालायला लागला आहे बर्थडेच्या दिवशीच तो. Thank you.
तर आता इथे चालू आहे चिल्लर पार्टीचं जेवण आणि लहान मुलांचा कार्यक्रम आहे म्हटल्यावरती सर्वात अगोदर तर त्यांनाच दिलं पाहिजे आणि अशा कार्यक्रमांमध्ये तर भूक लवकर लागते मुलांना कारण सगळे एकत्र असल्यावरती मज्जा येते सर्वांना मिळून त्यामुळे आता या सर्वांना पहिलं जेवायला वाढणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही जे पण घरातले आहोत सगळे मेंबर तर आम्ही बसणार आहोत जेवायला तर बच्चे कंपनीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता बसलो आम्ही सगळे घरातले जेवायला तर आम्ही दोघं इकडे बसलेलो होतो आणि बाकीचे सगळे इकडे होते तर चला मग या व्हिडिओला मी इथेच थांबवते आहे हो फार छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय.